मशरूम म्हणजेच आळंबी, सेंद्रिय पालापाचोळ्यावर वाढणारी एक खाण्यायोग्य बुरशी. जगभरामध्ये भाजीपाल्याप्रमाणेच आळंबीची सुद्धा दररोजच्या आहारामध्ये मागणी वाढत आहे. मशरूमपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जाऊ शकतात. मशरूमचे लोणचे, मशरूमचा मुरंबा, सूप पावडर, मशरूमची खीर, मशरूमचे पकोडे, मशरूम बिर्याणी, मशरूम मंचुरियन इत्यादी. सर्व मशरूम हे खाण्यायोग्य असतात असे नाही, काही मशरूम हे विषारी देखील असतात. जगभरात आळंबीच्या 2 ते 2500 वर प्रजाती आढळून येतात. त्यापैकी जवळपास 100 प्रजाती या खाण्यायोग्य आहेत. बाकी देशांप्रमाणेच भारतातही आता मशरूमबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणावर मशरूम उत्पादन तसेच मशरूमचा आहारामध्ये वापर भारतामध्येही लोक करत आहेत. मशरूममध्ये फॅट्स, कॅलरीज कमी असतात, त्यामुळे हा मधुमेह आणि हृदयविकाराच्या पेशंटसाठी उपयुक्त आहार मानला जातो. मशरूममध्ये असे बरेच गुणधर्म आढळले जातात ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राखली जाऊ शकते. प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅश, आयर्न आणि फॉस्फरस यांसारखी खनिजे त्याचप्रमाणे विविध जीवनसत्वे यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. जीवनसत्व डचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणून मशरूमकडे बघितले जाते. या सर्व गुणधर्मांमुळे मशरूमची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आळंबी उत्पादनासाठी इतर पिकांप्रमाणे सुपीक जमीन आणि भरपूर पाण्याची गरज लागत नाही. अतिशय कमी जागेत कमीत कमी साधनांचा वापर करून आपण यशस्वीरित्या आळंबी उत्पादन घेऊ शकतो. आळंबीची शेती हा एक फायदेशीर व्यवसाय मानला जाऊ शकतो कारण यामध्ये लागणाऱ्या निविष्ठा या सहजासहजी उपलब्ध होऊ शकतात. उदाहरणार्थ पिकांतला शिल्लक राहिलेला पालापाचोळा व भुसा. सुशिक्षित बेरोजगार तरुण, महिला तसेच मोठे शेतकरी आणि शेतमजूरसुद्धा हा व्यवसाय करून उत्पन्नाचे एक नवीन साधन तयार करू शकतात. खाण्यायोग्य जरी अनेक मशरूमच्या प्रजाती असल्या तरी भारतामध्ये व्यावसायिकदृष्ट्या बटन मशरूम, ऑयस्टर मशरूम म्हणजेच धिंगरे मशरूम आणि मिल्की मशरूम या मोठ्या प्रमाणावर उगवल्या जातात. तर चला जाणून घेऊया कृषी महाविद्यालय सोनई तालुका नेवासा येथील वनस्पती विकृतीशास्त्र विभागामार्फत दरवर्षी राबवल्या जाणाऱ्या मशरूम उत्पादन तंत्रज्ञानाविषयी माहिती. सर्वप्रथम आपणा सर्वांचे वनस्पती विकृतीशास्त्र विभागातर्फे हार्दिक स्वागत. आम्ही सर्व विद्यार्थी BSc ॲग्रिकल्चरच्या 8व्या सत्रामधील आळंबी उत्पादन तंत्रज्ञान या प्रकल्पामध्ये शिकत आहोत. प्रकल्पाअंतर्गत आम्ही धिंगरी आळंबीचे उत्पादन घेत आहोत. या प्रकल्पाची सुरुवात आम्ही स्वच्छतेपासून केली. ज्या ठिकाणी मशरूम उत्पादन घ्यायचे त्या दोन्ही खोल्या व आजूबाजूचा परिसर आम्ही स्वच्छ करून घेतला. सर्व खिडक्यांना बारीक तारेच्या जाळ्या लावल्या जेणेकरून माशा, उंदीर, पाली व इतर प्राणी व कीटकांपासून संरक्षण व्हावे. आळंबीच्या पिशव्या भरण्याच्या ठिकाणी तसेच दोन्ही खोलींमध्ये 48 तास अगोदर डायक्लोरोफॉर्म 0.1% म्हणजेच 10 मिली अधिक 500 मिली फॉर्मेलिन प्रति 10 लिटर पाण्याच्या प्रमाणात फवारले व सर्व परिसर निर्जंतुक केला. आळंबी उत्पादन प्रकल्पामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उत्तम गुणवत्तेचे स्पॉन. आम्ही श्रीगोंदा येथील लाकी फार्ममधून स्पॉन आणले व ते काढ निर्जंतुकी करेपर्यंत फ्रीजमध्ये ठेवण्यात आले. आळंबीचे उत्पादन घेत असताना आपल्याला सेंद्रिय पाल्यापाचोळ्याची गरज भासते. त्यामध्ये आपण गहू, मका, तुरी, सोयाबीन इत्यादी पिकांचे काढ वापरू शकतो. गोळा केलेले काढ निर्जंतुकीकरण करण्याची गरज असते. निर्जंतुकीकरण केलेले काढ वापरल्यास इतर रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. काढ निर्जंतुकीकरण करण्याच्या 3 पद्धती आहेत, त्यामध्ये हॉट वॉटर ट्रीटमेंट, केमिकल ट्रीटमेंट आणि ऑटोक्लेव. त्यापैकी आपण हॉट वॉटर ट्रीटमेंट आणि केमिकल ट्रीटमेंट या 2 पद्धतींचा वापर केला. त्यापैकी सर्वप्रथम बघूया हॉट वॉटर ट्रीटमेंट. त्यामध्ये काड पोत्यात भरून रात्रभर पाण्यात भिजत घातले. भिजलेले काड 10 ते 15 मिनिटांकरिता उकळत्या पाण्यात ठेवण्यात आले. काडाचे पोते संपूर्ण बाजूने पाण्याने भिजावे याकरिता त्यावर लाकडी ओंडका ठेवण्यात आला. त्यानंतर 12 ते 16 तास काड निचरा करण्यास ठेवले. अंदाजे 60 ते 65% ओलावा असलेला भुसा आपण बॅगमध्ये भरण्यासाठी वापरला. काड निर्जंतुकीकरणाची 2री पद्धत केमिकल ट्रीटमेंट. यामध्ये आपण 100 लिटर पाणी, 7.5 ग्रॅम बावेष्टीन आणि 125 मिली फॉर्मलिहाइट एकत्र मिसळून त्या द्रावणात 12 ते 16 तास काड भिजत घातले. काडाचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर आपण पिशव्या भरायला घेतल्या. बेडचा पृष्ठभाग समान राहावा यासाठी पिशव्या खालील बाजूने कापून दोरीने बांधून घेतल्या.
व 5% फॉर्मेहाल्डेड मध्ये पिशवी निर्जंतुक केली। पिशवी भरताना काडाचा पहिला थर 5 ते 8 इंच भरला। थर टाकताना स्पॉन पिशवीच्या कडेने गोलाकारात व मध्यभागी पडेल याची काळजी घेतली। काडाचा दुसरा थर 3 इंच भरला व असे एकूण 3 ते 4 थर पिशवीमध्ये भरले। पिशवीचे तोंड दोरीने घट्ट बांधले। पिशवीतील हवा बाहेर जाण्याकरिता टाचणीच्या सहाय्याने पिशवीला सर्व बाजूने छिद्रे पाडली। त्यासाठी वापरली गेलेली टाचणी ही निर्जंतुक केलेली असावी। तयार झालेले बेड अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवले। रूमचे टेम्परेचर 22 ते 28 डिग्री सेल्सिअस आणि ह्युमिडिटी 75 ते 90% मेंटेन केली। ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी ह्युमिडिफायरचा वापर केला व पाणी मारण्यासाठी हँडस्प्रेचा वापर केला। पिशवी भरल्यापासून 12 ते 16 दिवसांनंतर मायसिलियमची पूर्ण वाढ दिसून आली व 17 ते 18व्या दिवशी पिन हेड इमर्जन्स दिसले। त्यानंतर मशरूमच्या वाढीसाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या काढून टाकल्या। पिशवी काढल्यानंतर 3 ते 4 दिवसांमध्ये पूर्ण मशरूमची वाढ झाली। हवामानानुसार बेडवर दिवसातून एकदा किंवा दोनदा पाण्याची फवारणी केली। तसेच जमिनीवर व भिंतीवर पाणी शिंपडून खोलीत आर्द्रता 80% राहील याची काळजी घेतली। पूर्ण वाढलेली आळंबी करड्या रंगाची असून त्याचा देठ इतर आळंबीच्या मानाने कमी लांबीचा असतो। पाठीमागील भागावर दाट शिरा असतात व पुढील पृष्ठभाग मऊ व सपाट असतो। पूर्ण वाढ झालेली डिंगरी आळंबी ही तळाता एवढी असू शकते। काढणी करताना आळंबी हळुवारपणे गोल पिळून काढली जेणेकरून काढाचा भाग आळंबीवर येऊ नये। काढणी करतेवेळी हात सॅनिटाईज केले असतील याची काळजी घेतली। काढलेली आळंबी एकत्रित करून त्यावर असलेला भुशाचा अवशेष काढून टाकला। निवडलेल्या आळंबीचे 250 ग्रॅमचे पुढे बनवले व ते महाविद्यालयीन परिसरात विकले। तसेच आळंबीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गावामध्ये जाऊन जनजागृती मेळावा घेतला। यामध्ये लोकांना आळंबीचे आरोग्याविषयीचे फायदे व रोजगाराची संधी याबद्दलची संपूर्ण माहिती दिली। या कार्यक्रमात सुमारे 40 ते 50 लोकांनी सहभाग घेतला। मिळालेल्या उत्पादनांमधून आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले। त्यामध्ये मशरूमचे पकोडे, मशरूम मंचुरियन, मशरूम बिर्याणी बनवण्यात आली व त्याची विक्री आपल्या महाविद्यालयात तसेच गावामध्ये करण्यात आली। प्रोडक्ट प्रिपरेशन अँड मार्केटिंग देन पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी दीज आर दी सम ऑफ दी एक्झाम्पल्स ऑफ एक्सपिरियन्शियल लर्निंग मॉड्यूल। मशरूम प्रोडक्शन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट एक्सपिरियन्शियल लर्निंग मॉड्यूल ऑफर टू द स्टुडंट। Here the student learn different techniques of producing mushroom. This year our students, they have tried to use 4 different types of straw as a basic material to produce mushroom. They have used 4 different varieties of mushroom and they have learned all these technologies. They have produced a very good quality of mushroom and that mushroom was grown by maintaining the required temperature, required relative humidity, whatever hygienic conditions are required that they have maintained very properly and they have harvested a very good amount of mushroom and the harvested mushroom was sold to make it economically viable. So this type of different types of experiential learning module are necessary for the student